पड़ने चुकी से ये स्विंग ऐक्शन स्विंग ऐक्शन देने गरजे तिन्ही रनिंग वेगवेगरी स्टेप है 100 मीटर हा जास्त वर उचलायचे असतात कारण की आपण स्टेप लांब करायचे असतात ठीक है 800 आणि 1600 हात नॉर्मल मीडियम उचलायचे असतात मीडियम हात मागे पण बघा असं काटकोनात राहायला पाहिजे ठीक है मागे वेगळा पुढे काटकोन असं पाहिजे तिन्ही रनिंग पण वेगळी होते बघा याच पद्धतीने हात तुमचा केला पाहिजे सगळ्यात पहिली स्टेप याच पद्धतीने हात तुमचा केला पाहिजे स्विंग ऍक्शन दोन्ही हातांची स्विंग ऍक्शन व्यवस्थित झाली पाहिजे तर तुमची प्रॉपर रनिंग होईल आणि तुमचे स्टेप प्रॉपर पडते हे असं पळणं हे चुकीचं आहे काही काही असे पळते ठीक आहे हे पण चुकीचं आहे हात जेवढे हात स्विंग करून जे काटकोना स्ट्रेच कराल ना तेवढी स्टेप तुमची लांब पडते 800 मीटर हा सगळा गेम स्ट्रेचिंगचा गेम आहे जेवढा जास्त तुमचं स्टेप लांब पडेल तेवढी तुमची रनिंग तेवढं तुमची स्टेप तेवढं तुमचं जमिनीबरोबर घसरण कमी होईल जमिनीवर घसरण म्हणजे जेवढी जमिनी पाय कमी पडते तेवढा तुमचा स्टॅमिना वाढते पहिली स्टेप तेवढा तुमचा स्टॅमिना वाढते त्यामुळं हाताची स्विंग ॲक्शन ठेवायची ही सवय लागायला थोडा वेळ लागेल सुरुवातीला हात दुखेल तुमचा ठीक आहे सुरुवातीला असे पळायची सवय नसल्यामुळे हे बघाय थोडं वेगळं करायला गेलं ना ॲक्च्युली शरीर लगेच तुम्हाला साथ देत नाही थोडंसं तुम्हाला वेगळं वाटायला लागतं आणि तुमचे हात वगैरे दुखायला लागतं ते नॉर्मल आहे काय घाबरू नका एकदा व्यवस्थित जमायला लागलं तर तुमच्या हाताचे खांदे दुखणं बंद होऊन जाईल आणि तुमची रनिंग चांगली होऊन जाईल आता 1600 किंवा 800 मीटर नियोजनाचा भाग आता हा ट्रॅक आहे 500 मीटरचा किती 500 मीटर आता आपल्याला एकूण 3 ट्रॅक प्लस 100 मीटर मारायचे तर लक्षात ठेवायचं पहिले 400 मीटर म्हणजे इथे स्टार्ट केलं तर 400 मीटर साधारणतः ह्या गेटपर्यंत 400 मीटर होऊन जाईल नॉर्मल स्पीड पकडायचा नॉर्मल म्हणजे ले नॉर्मल म्हणजे ले हळूहळू पण नाही नॉर्मल म्हणजे स्टेप लांब लांब करत नॉर्मल आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे तुमचं हृदय ही सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे या हृदयाला ना सवय पाडायची असते तुम्हाला की मी आता रनिंग करणार आहे जेव्हा आपण रनिंग करायला सुरुवात करतो ना तेव्हा हृदय काय करतं हृदयाची पंपिंग चालू होऊन जाते आणि थोडं प्रसरण पावतं असं आपण म्हणू शकतो त्यामुळं थोडं सुरुवातीला जेव्हा तुम्ही 400 मीटर पळणार आहे ना एका स्टेजला तुम्हाला थोडीशी चमक आल्यासारखं वाटते नॉर्मली ठीक आहे जोरात चमक येते थोडी चमक आल्या तो थोडा आपण त्याला म्हणतो फुगा आल्यासारखं वाटेल तुम्हाला आणि त्यानंतर तुमचं एकदा ती चमक उतरली तर थोडं दुखणं उतरलं फुगा येणं बंद झालं की तुम्ही पुढच्या 400 मीटरपर्यंत तोच स्पीड ठेवा ह्या काळामध्ये तुमचं बॉडी चांगल्यापैकी गरम होऊन जाईल एकदा बॉडी चांगली गरम झाली की मग पुढच्या 400 म्हणजे साधारणतः 400 प्लसपर्यंत इथून स्टार्ट केलं त्या कोपऱ्याला त्या हिरव्या गेटजवळ तुमचं 400 संपल हिरव्या गेटजवळ तुमचं 400 संपल आता तिथून पुढं त्या ठिकाणावरून साधारणतः ह्या कोपऱ्यापर्यंत पुढच्या 400 स्पीड थोडा वाढवायचा स्पीड एकदम जागेवर वाढवायचं साधारणतः 50 मीटर अंतर इथून ते पोलपर्यंत तिकडचा पोल आहे तिथपर्यंत काळात हळूहळू स्पीड वाढवत द्यायचा एकदम स्पीड वाढवला तर तुम्ही जागेवर थकून जाल आणि तुमची रनिंग होणार नाही सगळा स्टॅमिना वापरून टाकत त्या हृदयाला त्याची सवय नाही ना एकदम स्पीड वाढवायचा तुम्ही एक गती घेतली हळूहळू गती वाढवायची म्हणजे हृदयाला हा गतीचा ही गती मॅच होऊन जाते तिथून साधारणतः 400 मीटर म्हणजे या कोपऱ्यापर्यंत परत या हिरव्या गेटपर्यंत एवढ्या टप्प्यामध्ये तुम्ही मिडियम स्पीड आणि तिथून उरलेल्या 400 मीटरमध्ये साधारणतः पुढचं 400 मीटर ते संपवायचं गाडी जवळजवळ फुल स्पीडमध्ये मारायचं शेवटला पूर्ण स्टॅमिना संपतात याच्यामध्ये गंमत आहे याच्यामध्ये येतं दोन प्रकार सचन आपण करतो ऑक्सी सचन आणि इनऑक्सी सचन ऑक्सी सचन म्हणजे काय आपण नाकात तोंडावरची जी हवा घेतो त्यातून फुफ्फुसात जाते फुफ्फुसात त्यातून ऑक्सिजन वेगळा केला जातो आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर पडतो याला म्हणतात काय ऑक्सी सचन आता शेवटच्या 400 टप्प्यामध्ये ना तुमचं ऑक्सिजनची मागणी खूप वाढलेली असते शरीराकडे हृदय काय करतं प्रत्येक पेशीपर्यंत ऑक्सिजन पुरवतो आणि त्यामुळं तुमची ऑक्सिजनची मागणी पूर्ण झालेली असते पण आता तुम्हाला आता तुमच्या मेंदूला माहीत नसतं तुम्ही एवढे पाळणार म्हणून आता शेवटच्या टप्प्यामध्ये काय होतं मेंदू ऑर्डर देतो अरे बदल थकून गेलाय हां असे वेळ थांबावं असं वाटतं तुम्हाला चक्कर आल्यासारखं वाटतं किंवा थोडंसं गरगरल्यासारखं वाटतं ते नॉर्मल आहे तर ऑक्सिजन जास्त मागते ना शरीर तर अशा स्टेजला तुमचं शरीराच्या आतून मिनॉक्सी श्वसन ज्याला म्हणतात त्या साह्याने तुमचं काय म्हणतं त्याला श्वसन चालू होतं म्हणजे तुमच्या पेशींमध्ये जे काही लिक्विडच्या स्वरूपात साचवलेलं असतं एनर्जी तर त्याच्या जागेवर त्या ठिकाणी तिथं श्वसन चालू होऊन जातं वरून येणार ऑक्सिजन प्लस आतलं ऑक्सिजन त्यामुळं काय होतं बरंच ओव्हर एक्झर्शन झालं तर तुम्हाला
क्रॅम्प वगैरे, क्रॅम्प येणं म्हणजे काय, आतल्यात ऑक्सिजन, आतल्यात ऑक्सिजन जो असतो ना तो वापरला तर तुमचं पाणी तयार होतं, त्याची मजा होतो, त्या ठिकाणी क्रॅम्प येतो तुम्हाला. किंवा काय म्हणताल आपण त्याला, पोटी खोकले वगैरे बघा, गोळा येतो. गोळ्याचं कारण म्हणजे तुम्ही त्या ठिकाणी साचतो, ते नॉर्मल आहे. डिनॉक्सिशोसिने सवय लागायला तुम्हाला, तुम्ही येते तुम्ही म्हणाल, लगेच एका दिवसाची गोष्ट नाही. आपण काय करायचं त्यासाठी, आज फक्त 16 शिकवणार आहे, 16 घेणार नाही, आजपासून आपण शेड्यूल राबवणार आहे ती सवय लागण्यासाठी तुमच्या हृदयाला आणि तुमच्या विलक्षणाला. तर आजपासून आपण काय करणं सगळ्यात महत्त्वाचं, सगळ्यात पहिली गोष्ट आपण तुमचं शेड्यूल अक्षरी चालू करायला, मुलांचं आणि मुलींचं शेड्यूल अक्षरी चालू करायला. मुलांचं किती? 800. म्हणजे तुम्हाला 2 राऊंड मारायचे आणि मुलींना 1 राऊंड मारायचे. ते याला शेड्यूल म्हणतो. हळूहळू तुमच्या शरीराला सवय लावणार. ते किती दिवस चालणार आपलं? ते 15 दिवस चालणार. तुमच्या 800 मुलीचं किती दिवस चालणार? 15 दिवस चालणार. पुढचे 15 दिवस मुलं डायरेक्ट 1200 जंप मारणार, म्हणजे तुमची 1200 टायमिंग येणार आणि मुलींचं 600 टायमिंग येणार. आणि त्यानंतर 15 दिवस झालं की शेवटचे 15 दिवस तुमचं डायरेक्ट 1600 चालू होणार. तुमची 1600 कमीत कमी, जर तुम्ही चांगला रिस्पॉन्स दिला, जिद्द दाखवली आणि कॉन्फिडन्स पाळले, तर तुमचं 5-4 याचं शरीर जरा जास्त आहे, त्याला पुढं जड जाईल, पण 5-4 गॅरंटी होणार. मुली आरामशीर 3-10 येईल. 2-50 पण तुमचे टायमिंग बरोबर बसतील, तुमचं कॉन्फिडन्स वाढेल हळूहळू. तुम्ही ह्या काळामध्ये काय केलं आवतं पण बसायला, तर आज आपण काय करू, फक्त ॲक्शनची प्रॅक्टिस करू सुरुवातीला. एकदा ॲक्शनची प्रॅक्टिस झाली तर मग तुमचं शेड्यूल चालू. तर सगळ्यात चांगलं वॉर्मअप करून घ्या. वॉर्मअप झाल्यावर आपण बाकी गोष्टी करू.